महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेलो आहे आम्ही. आजूबाजूला सगळं पूर परिस्थिती आहे. आमच्याकडे खायला पाणी नाही, प्यायला पाणी नाही, खायला काही नाही आहे. आणि या बोगीमध्ये साप घुसला आहे, तर कृपा करून आम्हाला बाहेर काढण्याची व्यवस्था करावी. माझं नाव दिलीप मोरे, या सायलनमध्ये अडकलेलो आहे आणि सध्या आम्हाला पाण्याची गरज आहे. आणि परत इथून जेवढं लवकरात लवकर होईल आपण बाहेर काढण्याची कृपया व्यवस्था करावी. प्रज्ञा आहे. आम्ही काल सीएसटी वरून कोल्हापूरला जाण्यासाठी ट्रेन मध्ये बसलोय, पण काल रात्री 10 पासून ट्रेन बंद आहे. आम्ही ते रखडलोय. टीव्हीवर मोबाईलवर दाखवतात की आम्हाला मदत मिळते, पण आम्हाला इथे कुठलीच मदत मिळत नाही आहे. आमची मुलं खायला काही नाही आहे, खूप कंटाळले आहेत, रडतात आहेत.